नमस्कार, मी उज्ज्वला, बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. महावितरणची वीज दरवाढीची अवास्तव मागणी, सर्वसामान्यांना शॉक देणारी. वीज ग्राहक आणि संघटनांनी जास्तीत जास्त हरकती दाखल करणं आवश्यक, वीज तज्ज्ञ प्रताप फोगाडे यांचं आवाहन. मुलींशी गैरकृत्य करणाऱ्या त्या शिक्षकाला अखेर अटक. शेळेवाडी इथल्या विद्यालंकार शाळेच्या मुख्याध्यापकांकडून शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल. पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर 10 दिवसात कारवाई झाली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा शिरोळच्या पूरग्रस्त सेवा संस्थेचा इशारा. भारतीय शेअर बाजार सावरला. गेल्या 2 दिवसात सेन्सेक्स 1000 अंशानं वाढला. शेअर बाजाराच्या घसरणीतही गुंतवणुकीस चांगली संधी असल्याचं तज्ज्ञांचं मत. आणि कोल्हापुरातील सर्व महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी शाखा सुरू करण्याचा मनोदय, अमित ठाकरे यांची माहिती.